नमस्कार. आत्तापर्यंत आपण या मालामंत्र एक्सप्लेनेशनच्या प्लेलिस्टमध्ये या मंत्रात गुंफलेले श्री स्वामींचे नमन व स्तुतीपर मंत्र तसेच महाशक्तिशाली असा बीज मंत्र याबद्दल जाणून घेतलं. आता शेवटी साधकाला या समर्थ स्वरूपाकडून काय अपेक्षा आहेत, त्याचे काय मागणे आहे हे पाहूया. दयासागर श्री स्वामीदेवांना साधक प्रार्थना करतोय, परकृत्या थोपव थोपव, परमंत्रा शांतव शांतव, परियंत्रा विखर विखर. याबद्दल करंबेळकर काका लिहितात, परकृत्य परमंत्र आणि परयंत्र म्हणजे जारण मारण तंत्राचे अघोरी शक्तीचे कार्य, त्यापासून आपले रक्षण व्हावे. इथे पर हा शब्द शत्रू या अर्थाने आला आहे. परकृत्य म्हणजे शत्रूने केलेली करणी, एखाद्या वैर्याने केलेल्या जादूटोणा चेटूक इत्यादीचे प्रयोग, ही एक अघोरी काळी तंत्रविद्या आहे. काही लोकांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं अजिबात बघवत नाही. अगदी सख्खा भाऊ किंवा बहीण असेल, इतर कोणी जवळच्या नात्यातील असेल, एखादा अडीअडचणीला धावून येणारा सज्जन शेजारी असेल, ती व्यक्ती जर का आपल्या पुढं निघून गेली, यशस्वी झाली, श्रीमंत झाली, लोक त्याची भावा करू लागले, की अशा माणसांचा नुसता जळफळाट होतो. मनोमनी त्याचं वाईट व्हावं असे ते चिंतू लागतात. वरवर त्यांच्याशी गोडगोड बोलत असले, आम्ही तुमचे शुभचिंतक आहोत असे भासवत असले, तरी त्यांच्या आयुष्यात असं काही घडावं की त्यांना अतोनात दुःख होईल, ते हतबल होतील, गलित गात्र होतील, असे या नीच वृत्तीच्या गुप्त शत्रूंना वाटत असतं. हे झालं जवळच्या लोकांबद्दल. दैनंदिन जीवनात नोकरीनिमित्त, इतर कामानिमित्त आपला खूप लोकांशी संबंध येत असतो. सगळ्यांशीच आपले पटते असे नाही, किंवा सगळ्यांनाच आपण आवडतो असेही होत नाही. नोकरीच्या ठिकाणी हेल्दी कॉम्पिटिशन नसली आणि आपण बॉसचे आपल्या चोख कामामुळे फेवरेट असलो, किंवा आपल्याला लवकर प्रमोशन मिळालं, तर ते काहींच्या पचनी पडत नाही. मग असे कलीग्स आपल्यावर जळायला लागतात, कामात कोऑपरेट करत नाहीत. तसेच आपण राहतो त्या सोसायटीतील एखादी व्यक्ती, बँकमधला मॅनेजर, एखादा दुकानदार, घरी काम करणारी बाई, ड्रायव्हर यांच्याशीही काही मुद्द्यांवर आपले वाद होतात. वाद टोकाला गेले तर भांडणं होतात, भांडण विकोपाला गेले की संबंध तुटतात. मग ती व्यक्ती जर का दुष्ट प्रवृत्तीची असली तर आपला तिरस्कार करू लागते, आपला शत्रू बनते, व आपलं वाटोळं व्हावं असं वारंवार तिच्या मनात यायला लागतं. असे हे सर्व लोक, काही जवळचे काही दूरचे, ज्यांचे इगो आपल्यामुळे प्रचंड हर्ट झालेले असतात, त्यातील एखाद्या कपटी मनुष्याचा मत्सर, संताप, जळफळाट शिगेला पोचला, त्याची जळजळ, तळमळ, तडफड त्याला सहन होईनाशी झाली, की तो एखाद्या आसुरी उग्र शक्तीची उपासना करणाऱ्या तांत्रिकाचा आश्रय घेतो. जसे महान तपस्वी ऋषी मुनी हे परमेश्वराची साधना करून त्याला प्रसन्न करून सामर्थ्यशाली होतात व लोककल्याणासाठी त्यांच्या दैवी शक्तीचा विनियोग करतात, तसेच हे तामसी तांत्रिक सैतान, भूत, प्रेत, पिशाच्य अशा अनिष्ट क्षुद्र शक्तींची, इविल स्पिरिटशी साधना करून त्यांना रक्त, मांस, मद्य इत्यादी बळी देऊन वश करून घेतात व त्यांच्या अचाट दुष्ट शक्तींचा वापर लोकांना त्रास देण्यासाठी करतात. थोडक्यात हे वामाचारी तांत्रिक नेगेटिव्ह एनर्जीचे भांडार असतात. जेव्हा असा एखादा बिथरलेला, टोकं फिरलेला वाईट मनुष्य त्याच्या शत्रूचा नाश व्हावा म्हणून अशा तामसी तांत्रिकाला अप्रोच होतो, तेव्हा या काळ्या शक्तींचे मंत्र, तंत्र, यंत्र, इन्कॅन्टेशन्स, चार्म्स अँड स्पेल्स आणि मिस्टिक कॉस्मिक डायग्राम्स यांचा अवलंब करून त्या वैऱ्यावर हा मांत्रिक चेटूक, जादूटोणा किंवा ब्लॅक मॅजिक करतो. या विलक्षण हानी करणाऱ्या तंत्र क्रियेस जारण मारण उच्चाटन असे म्हणतात.
जारण म्हणजे शत्रूने रोगाने जर्जर व्हावे यासाठी केलेला मंत्रप्रयोग, तर मारण म्हणजे शत्रूची मरणासन्न अवस्था करणे आणि उच्चाटन म्हणजे त्याला आयुष्यातनं उठवणे, अप्रूट करणे. तर अशा टाईपचे मंत्रप्रयोग झाल्यावर ज्याच्यावर हा प्रयोग केला आहे तो रोगाने ग्रासला जातो, कधी षंड इम्पॉर्टंट होतो, कधी मृत्युमुखीही पडतो. जगला वाचला तर वेड्यासारखा वागतो, नोकरीधंदा सोडून घरीच बसतो, घरादाराबद्दल सुद्धा त्याला काही आस्था राहत नाही. थोडक्यात त्याचे आयुष्यच उलथून पडते व त्याचा सर्वनाश होतो. या वामाचारी तंत्रमंत्र विद्येत ज्या मंत्रांचा, मॅजिक स्पेल्सचा व यंत्रांचा उपयोग केला जातो त्याला काका इथे परमंत्र व परयंत्र म्हणतात. म्हणजेच शत्रू हल्ल्या करण्यासाठी वापरतो ते मंत्र व त्या प्रत्येक मंत्राचे विशिष्ट असे यंत्र. मंत्र व यंत्र हे एकमेकाला पूरक असतात, दे आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. मंत्र हा ध्वनिरूप असतो तर यंत्र ही एक रेखात्मक आकृती, अ ज्योमेट्रिकल डिव्हाइस. हे साऊंड आणि फॉर्म चं कॉम्बिनेशन खूप पोटंट असतं. एखाद्या गूढ शक्तीची उपासना करताना त्या शक्तीच्या मंत्रोच्चारणाबरोबर त्याच्या करस्पॉन्डिंग यंत्राचं पूजन केलं, दर्शन घेतलं, तर त्या यंत्राच्या सहाय्यामुळे त्या शक्तीचं प्रकटीकरण होऊन त्या उपासनेचं फळ, अपेक्षित रिझल्ट मिळवणं सोपं होतं. फॉर एक्झाम्पल, तंत्रविद्येत एखाद्याला वश करायचं असेल, आपल्या ताब्यात आणायचं असेल, कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल, तर वशीकरण मंत्र व त्याचे यंत्र याचा वापर केला जातो. तसेच एखाद्याला हिप्नोटाईज करायचं असेल तर संमोहन मंत्र व यंत्र. व एखाद्याच्या मनावर व शरीरावर परिणाम करून त्याला इमोबाईल, रिजिड, स्तब्ध करायचं असेल तर स्तंभन मंत्र व यंत्राचा प्रयोग केला जातो. अशी ही माणसे दुसऱ्याचे वाईट चिंतणारी किंवा अघोरी कृत्य करणारी इव्हेंच्युअली त्यांच्यावरच त्यांचे दुष्ट विचार, काळी कृत्य बुमरँग होतात व त्यांना प्रचंड दुःख, यातना सोसाव्या लागतात. करणी फारच वाईट असली तर अशा व्यक्तीचा सर्वनाशही होऊ शकतो. पण अनादिकाळापासून परिणामांची पर्वा न करता दुष्टबुद्धीचे लोक सुडापोटी, कधी असूयेपायी दुसऱ्याचं वाईट चिंतितच आहेत. वामाचारी लोक जंतरमंतर करतच आहेत. श्री स्वामी प्रभूंच्या काळीही असे जे आसुरी वृत्तीचे लोक होते त्यातील काही आपले अमंगल मागणे मंगलमूर्ती स्वामींपुढे ठेवायला धजावले होते. योगीराज श्री स्वामींवर चेटूक करण्याचे दुस्साहसी काहींनी दाखवले होते. इथे आपण दोन लीला बघणार आहोत. द्वेषबुद्धीने पेटलेल्या पंढरीनाथ गणेश खाजगीवाले याची व तंत्रविद्येत पारंगत क्रोधीनाथ स्वामी सेवेकरी एकनाथ कानफाट्या याची. मनावर नियंत्रण नसले, विचारांवर ताबा नसला, वागणूक बरोबर नसली तर माणसाची कशी अधोगती होते हे या कथांवरून स्पष्ट होते. पंढरपूर या तीर्थक्षेत्री एक ऋग्वेदी ब्राह्मण खाजगीवाले राहत होते. यांच्या सदनी दत्तपादुका होत्या. पंढरीनाथ व त्याचा धाकटा बंधू या पादुकांची सेवा करायचे. पंढरीनाथ खाजगीवाले याला दोन पुत्र गोविंद व गोपाळ व एक कन्या चंद्रभागा अशी तीन अपत्य होती, तर धाकट्या भावाला एकच मुलगा होता. कालांतराने ते वेगळे झाले. पादुका पूजनासाठी त्यांच्यात भांडणेही झाली. पण अखेर धाकट्या भावानीच त्यांच्या पंढरपूरच्या घरात पादुका ठेवून घेतल्या. पंढरीनाथ वेगळा झाला खरा, पण लहान असून नित्य पादुका पूजनाचा मान आपल्या धाकट्या भावाला मिळाला याचे त्याला प्रचंड वैषम्य वाटले. पादुका पूजनाचा हक्क आपल्याकडून हिसकावून घेतला गेला आहे, काहीही करून तो परत मी मिळवायलाच हवा, हा एकच विचार सतत त्याच्या मनात घोळत राहिला. कनिष्ठ बंधूबद्दल
धाकट्या भावाबद्दल पराकोटीचा आपपर भाव मनात धरलेल्या, द्वेषाने पोखरलेल्या, वैफल्याने ग्रासलेल्या पंढरीनाथाला लवकरच अफू गांजेचे व्यसन जडले. मनाला उभारी नाही, उदरनिर्वाहाचे साधन नाही, काही कामधंदा करायचा उमका नाही, यामुळे तो लवकरच निर्धन झाला. जेव्हा अन्नपाणीही दुर्लभ झाले तेव्हा पंढरीनाथाच्या कुटुंबाने पंढरपूर सोडले व गाणगापूरला जाऊन ते तिथे सेवा करत माधुकरी भिक्षांना मागून पोट भरू लागले. थोड्या दिवसांनी गाणगापूर सोडून ते अक्कलकोटास येऊन राहिले. 2-3 वर्ष श्री स्वामींचे नित्य दर्शन घेत भिक्षांवर जगत राहिले. स्वामी कधी प्रसन्न होतील याची वाट पाहत राहिले. आणि अखेर तो दिवस उजाडला. श्री स्वामी प्रसन्न चित्त आहेत हे पाहून दर्शनाला आलेला पंढरीनाथ पुढे सरसावला, त्यांच्या जवळ जाऊन त्यांना आळवू लागला. स्वामी महाराजा, माझी विनंती ऐका, माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण करा, अशी मूक विनवणी करू लागला. तेव्हा कृपासागर श्री महाराजांनी त्याला विचारले, काय पाहिजे तुझला? तेव्हा पुष्कळ दिवसांपासून मनात घट्ट धरून ठेवलेली इच्छा विवेकहीन अशा पंढरीनाथाच्या मुखावाटे फिल्टर न लावताच बाहेर पडली. तो चटकन म्हणाला, पंढरपूरच्या श्री दत्तपादुकांची पूजा मजकडे असावी हो महाराजा. माझा भाऊ व त्याचा पुत्र हे दोघेही मेल्याशिवाय हे घडू शकणार नाही. यावर श्री स्वामी हसून बोलले, पंढरीनाथा, तू आणि तुझा तनय स्वर्गस्थ झाला तरी दोष काय? परकीय अनिष्ट चिंतन करू नये. हसत हसत स्वामींनी पंढरीनाथाला चांगलेच फटकारले होते. हे तुझे दुष्ट विचार तुझाच घात करतील हे सुचवले होते, आणि असे झाले तू आणि तुझा तनय म्हणजे मुलगा मरण पावला तर तो दोष ठरणार नाही, तुझ्यावर अन्याय झालाय असं म्हणता येणार नाही. कारण परकीय, परकीय म्हणजे दुसऱ्याचे अनिष्ट चिंतन तू करत आहेस, तुझ्याच या वाईट अभद्र विचारांचे ते फळ असेल, करावे तसे भरावे. पण पंढरीनाथाने यातून काहीही बोध घेतला नाही. पुढे दैवयोगाने पंढरीनाथाचा धाकटा बंधू व त्याचा एकुलता एक मुलगा दोघेही थोड्याच दिवसात वारले. ही अशुभ बातमी कळताच श्रींची आज्ञा घेऊन पंढरीनाथ कुटुंबासमवेत पंढरपुरास आपल्या वडिलोपार्जित घरी निघून गेला. श्री दत्तपादुकांची नित्य पूजा करत आनंदाने निर्वाह करू लागला. आपली प्रार्थना फळाला आली, सर्व मनोरथ सिद्धीस गेले अशा भ्रमात असताना अल्पावधीतच अकस्मात पंढरीनाथ, त्याची पत्नी व मोठा मुलगा गोपाळ यांच्यावर काळाने झडप घातली. आता खऱ्या अर्थाने पंढरीनाथाला त्याच्या अनिष्ट चिंतनाचे फळ मिळाले होते. दुसऱ्याचे मरण चिंतणारा पंढरीनाथ स्वतःच मरण पावला. पंढरीनाथाचा धाकटा मुलगा गोविंद खाजगीवाले जो भला होता, भक्तिमान होता, तो मात्र वाचला. श्री दत्तपादुकांची पूजा अर्थातच त्याच्याकडे आली. गोविंदा व त्याचे कुटुंब सुखाने पंढरपुरात नांदले. वारंवार अक्कलकोटी श्री महाराजांच्या दर्शनाप्रीत्यर्थ तो व त्याची पत्नी येत राहिले. खरं तर पादुका पूजन करता यावे यासाठी पंढरीनाथ कित्येक वर्ष तळमळत होता, इनफॅक्ट ऑब्सेस्ड होता. पण त्यात भक्ती कमी व हक्काची भावना जास्त होती. आपण ज्येष्ठ बंधू आहोत हा मान कोणत्याही परिस्थितीत काहीही करून आपल्याला मिळायलाच हवा हा दुराग्रह होता. श्री गुरूंच्या सानिध्यात गाणगापुरी अक्कलकोटी राहूनही त्याच्या वृत्तीत काहीच फरक पडला नव्हता, कारण त्याचा हेतू क्लिअर होता. तिथल्या भिक्षांवर कुटुंबाचे पोषण करणे व थोडीफार जमेल तशी सेवा करून आपले पादुका पूजनाचे इप्सित साध्य करून घेणे.
तसेच कामधेनू समान असलेल्या पादुकांच्या पूजनाने, त्यांच्या घरी असण्याने आपल्या घरी सुख समृद्धी राहील, कधीच काहीच कमी पडणार नाही, सर्व इच्छा पूर्ण होतील, हा स्वार्थी विचारही त्याच्या मनात असणारच. पण निरंजन प्रभू श्री दत्तात्रयांना अशा कपटी दुसऱ्याचे अशुभ चिंतणाऱ्या व्यक्तीकडून सेवा करून घेणे मंजूर नव्हते. म्हणून इतकी वर्ष खटपट करूनही पंढरीनाथाचे पादुका पूजनाचे सुख अगदी अल्पकाळच टिकले व अचानक मृत्युमुखी पडून त्याचे अकल्याण झाले. न मागता त्याच्या सात्विक सज्जन पुत्राला मात्र हे भाग्य मिळाले व त्याचे कल्याण झाले. यानंतर एकनाथ कानफाट्या या रागीट हेकट सेवेकऱ्याबद्दल आपण ऐकणार आहोत, पण ते पुढील पार्ट 8B मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी नामात व समर्थ सेवेत सतत रममान राहून स्वतःतील दोष लिमिटेशन्स यांच्या वेढ्यातून स्वतःला सोडवण्याचा आपण कसोशीने प्रयत्न करूया. ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.